आणि तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे NSB गीता। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो, त्याच पद्धतीने आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जे पहिल्यांदा येत आहे अशा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की मित्रांनो, व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरमध्ये एक सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं ते प्रेस करा, त्यानंतर बेल आयकॉन दिसेल तेही प्रेस करा। त्यामुळे होईल असं की मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघता येतील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण परत एकदा आलेलो आहे नाशिकचं प्रसिद्ध असं गो सेंटर पॉईंट जे दुकान आहे, आपण मागच्या वेळेस त्यांचा व्हिडिओ घेतला होता, त्याच दुकानात आपण परत एकदा भेट देतोय। आणि आता आपल्याला माहिती आहे की लवकरच नवरात्री आणि दिवाळी येते, तर नवरात्रीनिमित्त त्यांच्याकडे काय नवीन नवीन व्हरायटी आहे ते आज आपल्याला बघायला मिळणार आहे। चला तर मित्रांनो, आज भेट देऊ आपण गो सेंटर पॉईंटला। नमस्कार, वेलकम टू गो सेंटर पॉईंट। आपण फर्स्ट ब्रांचमध्ये उभे आहे, ब्रांच नंबर 1 खडवड नगर कामटवाडे। आपण तुमच्यासाठी नवरात्रीसाठी स्पेशल घेऊन आलो आहे, घागरा दुपट्टा, त्यानंतर कॉम्बो सेट आहे, जेंट्स लेडीज दोन्ही बाई आणि साईज LXL XXL या साईजमध्ये अवेलेबल आहे। याचं जर रेंट म्हटलं तुम्ही तर याचा रेंट 399 रुपये पर डे। जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर 1999 रुपये। आणि जर तुम्हाला होलसेलने पाहिजे असेल तर तुम्हाला डायरेक्टली बाय करायचं आणि जर क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल 10 पीसच्या वरती जर असेल तर आपण हा 1599 रुपयाला सेल करणार आहे होलसेल, बरोबर। आणि हा जो कॉम्बो सेट आहे यामध्ये दोन्ही येतील, तो सेट आहे त्याच्यामध्ये कलर चार्ट आहे, तसं आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला पूर्ण अपडेट दिल्याचे कलर चार्ट वगैरे। तर यामध्ये हे कलर आहे आणि अजून यामध्ये कलर चार्ट भेटतील तुम्हाला, साईज पण LXL XXL कॉम्बो सेट असणार आहे। कॉम्बो सेटचं जे रेंट आहे ते 499 रुपये पर डे। त्याच्यानंतर जर हा होलसेल तुम्हाला डायरेक्टली खरेदी करायचा आहे तर हे कॉम्बो सेट बोथ तुम्हाला येतील 1999 रुपयाला। जर तुम्हाला होलसेलने बघायचं आहे तर मग तुम्ही जर 10 क्वांटिटीच्या वरती जर घेतले तर मग हा अजून स्वस्त जातो, तो जाईल तुम्हाला 1599 रुपये कॉम्बो सेट पूर्ण। त्याच्यामध्ये तुम्हाला कलर चार्ट वगैरे भेटतील आणि व्हरायटीज पण भेटतील, कलर चार्ट अवेलेबल आहे। यामध्ये अजून व्हरायटीज आहे, अजून कलर आहे, बरोबर। तुम्हाला पर डेच्या हिशोबाने हे रेंट नाही मिळणार, होलसेलने मिळणार। आणि अजून एक खास असं की जर दुकानदार असेल बाहेर जे मार्केटमध्ये भेटतात त्या दुकानदारांसाठी जर रेंटनी पाहिजे असेल तर ते माझ्याकडनं रेंटनी घेऊन जाऊन ते पुढे रेंटनी देऊ शकतात, बरोबर। त्यांच्या एरियामध्ये ते रेंटनी देऊ शकतात, मी त्यांच्यासाठी वेगळे रेट आहे, त्यांनी वेगळी क्वांटिटी घ्यावं लागेल, क्वांटिटी थोडी जास्त असेल ती, तर त्या क्वांटिटीमध्ये जसं ते रेंट झालं पर डेच्या हिशोबाने त्यानंतर ते माझ्याकडे रिटर्न देऊ शकतात कपड्यांना, बरोबर। त्यांचं जे डिपॉझिट राहणार आहे ते घेऊन जाऊ शकतात। इकडे अजून एक ऑफर चालू आहे कस्टमरसाठी, जे आपल्याकडं अप टू 45% ऑफर चालू आहे वेगवेगळ्या प्राईजवरती, वेगवेगळे डिस्काउंट चालू आहे। जसे आपल्याकडे प्लाझो सेट आहे, एक्झाम्पल देतो मी, मार्केटमध्ये जर तो 2000 रुपयाला जर MRP आहे, जे आता आपण बघतोय की मार्केटमध्ये 2200 ते 2000 रुपये MRP आहे, तो आपल्याकडे आपले जी टॅगिंग आहे 1499 रुपये त्याच्यावरती आपण 40% लेस करतोय, म्हणजे जवळजवळ 900 रुपयाला तो कुर्ता पडतोय, मार्केटच्या पेक्षा आपल्याकडे कमी पडतोय स्वस्तामध्ये। भरपूर सारे ऑफर चालू आहे, 1000 रुपयामध्ये 3 कुर्तीज 4 कुर्तीज अशा पण ऑफर चालू आहे। कॉटन रेवन सर्व प्रकारचे फॅब्रिक आपल्याकडे अवेलेबल, सर्व प्रकारचे ब्रँडेड आणि क्वालिटीवाले कपडे आपल्याकडे आहे। आणि जर बघितलं अजून तर जेगिन्स आहे, हे आपण जे रिटेलला देतो 599 रुपये सेल करतोय, याच्यावरती 18% डिस्काउंट चालू आहे, बरोबर। आणि जर होलसेलने घ्यायचं असेल कोणाला तर 10 पेक्षा जास्त क्वांटिटी असेल तर आपण होलसेलने देऊन त्यांना 25% डिस्काउंट देऊ शकतो होलसेल। त्यानंतर आपल्याकडे इम्पोर्टेड प्लाझो आहे, यामध्ये कमीत कमी 12 ते 13 कलर आहे या फॅब्रिकमध्ये, हे आपण रिटेलला विकतो 299 रुपये, यावरती पण ऑफर चालू आहे, हे आपण 200 रुपयाला फ्लॅट विकतोय रिटेलला, 200 रुपये प्राईज आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे जगिन्स आहे, याच्यामध्ये एक टोनवाले स्टोन आहे ना, स्टोन डायमंड लावलेले आहे ना, तर याच्यामध्ये पण आपल्याकडे 3-4 कलर आहे, यामध्ये अशा प्रिंट आहे, साईडला प्रिंट येणार, अजून भरपूर सारा व्हरायटी आणि कलर पण आहे, ब्लॅक, ग्रे, ब्ल्यू,
व्हाईट जे पण कलर आहेत जवळजवळ 12 ते 13 कलर आणि वेगवेगळ्या प्रिंटमध्ये अवेलेबल आहे. या आपल्याकडे आता ऑफर चालू आहे मार्केटमध्ये. याचे रेट 300 रुपये पर पीस विकतो. आपण मार्केटपेक्षा 500 रुपयामध्ये 3 पीस विकतो आहे. 166 रुपयाला पर पीस जातो आहे. त्यानंतर याच्यामध्ये हे पण एक कलर आहे. हा पण एक हा चेक्सवाला आहे. याच्यामध्ये एक ब्लॅक कलर आहे. चेक्स पॅन्ट आहे. ही पण 500 रुपयामध्ये 3 आहे. यामध्ये 3 कलर आहे. ब्लॅक, ग्रे आणि व्हाईट कलर आहे. प्लाझो आहे. फुल घेरवाली प्लाझो आहे. 499 रुपयाला आपण विकतो आहे रिटेलला. याचे जर क्वांटिटीमध्ये जर घेतले बल्क क्वांटिटी तर आपण याचे रेट 310 रुपये करतो. तर ते जीन्स पण अवेलेबल आहे. हे डॉबी मटेरियल म्हणता येईल. डॉबी मटेरियलमध्ये फुल स्ट्रेचेबल आहे. पूर्णपणे कम्फर्टेबल आहे. यामध्ये तुम्हाला साईज आणि कलर भेटतील. सिंगल बटन, डबल बटन, 3 बटन, 4 बटन, 5 बटन, हाय वेस्टमध्ये बरोबर आणि 10 बटनवाले पण अवेलेबल आहे. प्रत्येक साईजमध्ये 28 ते 40 साईज भेटेल. आणि हे जे आहे आपल्या प्रत्येक ब्रँचला अवेलेबल आहे. जसं सर्व ड्रेसेस तुम्हाला तिथे उपलब्ध होते आणि योग्य दरामध्ये. या ठिकाणी आपल्याला त्यांचे काही कस्टमर पण या ठिकाणी उपलब्ध होते. तर त्यांच्या कस्टमरने आज काही माल खरेदी केला आहे तर त्या संदर्भात त्या स्वतः आपल्याला माहिती सांगतील. माधुरी, माझं घरीच मी रिसेलिंग वगैरे करते. मी यूट्यूबवरच यांचा व्हिडिओ बघितला होता. त्यानंतरच मी कॉन्टॅक्ट करून इकडे पोहोचले आज. आणि त्यानंतर मी क्वालिटी वगैरे बघितली, खूप छान आहे. रेट पण खूप रिझनेबल आहे. त्यामुळे मी आज इकडनं शॉपिंग करून आणि मी रिसेलिंग करणार आहे. ताई, तुम्ही आज किती किमतीचा माल घेतला म्हणजे त्यांच्याकडून? मी 10 ते 15 हजार. 10 ते 15 हजार. म्हणजे जर प्रेक्षकांना तुम्हाला फक्त बघायला आली होती पण मला क्वालिटी आवडली, रेट आवडले म्हणून मी परचेसिंग केली. बट मी तसं प्लॅन नव्हती करून आली की मी आज इकडनं माल जाईल असं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फक्त पाहायला आले तरी त्यांनी 10-15 हजाराचा माल जर खरेदी केलाय तर तुम्ही सुद्धा जर एकदा भेट दिलीत तर म्हणजे खरेदी करा किंवा नका करू पण एकदा यांच्या दुकानाला नक्की भेट द्या. तुम्हाला इथे किंमत नक्कीच बाकीच्या मार्केटपेक्षा चांगली दिसेल. ठीक आहे. कस्टमर आहे हस्ता गोसावी, यांचं पार्लर आहे. त्या म्हणजे खूप दिवसापासून येतात शॉपिंगला. त्यांनाच आपण विचारूया कसा आहे तुमची क्वालिटी आणि प्राईस. ॲक्च्युली मी यांच्या शॉपला म्हणजे एकदा फर्स्ट टाईम गेली तर मला ब्रँड ॲक्च्युली खूप आवडला. क्वालिटी वगैरे खूप छान बसली आणि फिटिंग वगैरे पण छान आहे. प्लस बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी बघायला गेल्या तर आम्हाला मॉलपेक्षा सुद्धा इथे छान व्हरायटी भेटते आणि इझिली लगेच अवेलेबल होऊन जातं. म्हणून आम्हाला इथे क्वालिटी खूप आवडली. त्याबद्दल खूप आभार आहे. थँक्स. बघू शकता हे माझे ब्रांच नंबर 6 चे ओनर आहेत मिस्टर स्वराज गोसावी आणि मिसेस केतकी गोसावी. हे माझे रेग्युलर आधी कस्टमर्स होते. त्यांना त्यांच्या सिस्टरने सांगितलेलं आपल्या आउटलेटबद्दल. हे आउटलेट एकदम छान प्रकारे रन होतं. आम्ही जशी फ्रँचायझी मॉड्यूल घेतलेलं आहे तर त्याप्रमाणे मग बिझनेस ग्रोथ आणि मार्केटिंग स्ट्रॅटर्जीबद्दलचं जे काही ज्ञान आहे ते सगळं इथून सांगण्यात येतं त्याबद्दल. आणि अजून एक सांगायचं म्हणजे की इथली कपड्यांची जी क्वालिटी आहे ती मॉलमध्ये जी क्वालिटी आहे तीच क्वालिटी तुम्हाला इथे भेटते कमीत कमी पैशामध्ये. हा सगळ्यात जास्त कस्टमरचा बेनिफिट आहे. ब्रांच नंबर 6 ह्या पूर्णपणे ह्या संभाळतात. आपण त्यांना विचारू की त्यांना रिस्पॉन्स कसा आहे. रिस्पॉन्स एकदम चांगला आहे आमच्या इथे. कस्टमर्स पण हॅपी आहे. सगळ्या कस्टमर्सला क्वालिटी पण आवडते. रिपीट कस्टमर्सची संख्या भरपूर आहे. नमस्कार. हे जे आहे हे आमचे कस्टमर्स आहे म्हणजे आमचे फ्रँचायझी ओनर आहे. त्यांचं नाव आहे अनिल जगन्नाथ बुवा. 2 नंबरची ब्रांच जी आहे सातपूरची ही यांचीच आहे. हे पहिले आपले कस्टमर होते. त्यानंतर यांनी जो आपले माल बघितला आणि यूट्यूबला जेव्हा आपण ॲडव्हर्टाईजमेंट केली त्यानंतर यांनी यूट्यूबला व्हिडिओ पाहिला. यूट्यूबला व्हिडिओ पाहिल्यानंतर मग त्यांना एक आयडिया आली की आपण जाऊन एकदा व्हिजिट करू. त्यानंतर ते आले आपल्याकडे. आता आपल्या सातपूरच्या ब्रँचला 1 वर्ष झाले कम्प्लीट. त्यानंतर आपण रिव्ह्यू घेतला त्याच्या ब्रँचचा तर दर महिन्याला त्यांचा सेल खूप चांगला आहे. आणि ते पहिले त्यांचं घरातनं चालायचं घरातनं करत होते. ते पहिले माल आणायचे ते सुरत वगैरे इकडनं त्या मालामध्ये काही जमलं नाही. त्यानंतर मग त्यांनी आपली क्वालिटी आणि रेंजची जी बघितली प्राईज वगैरे तर मग त्यांनी आपल्याकडे व्हिजिट केली. त्यानंतर मग तेच बोलतील ते पुढचं जे पण. नमस्कार मित्रांनो, मी गो सेंटर पॉईंट फॅशनची फ्रँचायझी घेतलेली आहे आणि ती ब्रांच नंबर 2 आहे. ती सातपूरमध्ये आहे सध्या अशोकनगरमध्ये. तर मला तिथे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि मेन म्हणजे कंपनीचे रेट पण रिझनेबल आहे आणि मला सेल करायला पण खूप आनंद होतो आणि कस्टमर पण येऊन चॉईस करतो व्यवस्थित चांगल्यापणे आणि परचेस पण करतं.
आणि माझा बिझनेस पण चांगला स्टार्ट झालेला आहे. माझ्या शॉपला जवळजवळ आता एक वर्ष झालेलं आहे, तर मला तिथे चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ज्यांना कोणा पण फ्रँचायझी पाहिजे असेल त्यांनी अवश्य भेट द्या, गो सेंटर पॉईंटच्या मेन शॉपला, मेन ब्रँचला भेट द्या. सर तरोडकर, आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही फ्रँचाईज घेण्यासाठी कितीची गुंतवणूक केली, म्हणजे काय खर्च होता, आणि त्यानंतर तुम्हाला इतर तुमच्या दुकानामध्ये काही सुधारणा केली असेल, त्यात टोटल किती खर्च आला तुम्हाला थोडक्यात एक आकडा सांगितलं असतं. मला जास्त नाही, फार झालं तर 4.5 ते 5 लाख रुपये एवढा खर्च आलेला आहे. त्यामध्ये माझा बिझनेस प्रॉपर स्टार्ट झालेला आहे. आणि तुम्ही महिन्याला एक अंदाजे किती उत्पन्न तुमचं होत असेल त्यामधून? तरी महिन्याला माझा टोटली जर सेल बघितला तर 3.5 ते 4 लाखाच्या आसपास सेल असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जर त्यांची फ्रँचाईज घेतली तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने एक आर्थिक उत्पन्न मिळू शकता. तर नोकरी करण्यापेक्षा तुम्ही जर असा व्यवसाय जरी केला तरी तुम्ही एक घर बसल्या बसल्या एक चांगला व्यवसाय करू शकता आणि एक चांगलं आर्थिक उत्पन्नाचं साधन तुम्हाला मिळू शकतं. तर तुम्ही यांना नक्कीच भेट देऊ शकता आणि जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.